लोकांना माणुसकी आता उरली नाहीये की काय असं वाटावं असा अशी एक घटना समोर येते आहे. कारण ठाण्यामध्ये काही समाजकंटकांनी एका माकडाला दारू पाजल्याचा संशय व्यक्त होतोय. हे माकड 2 दिवस इथे फिरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र दारू पाजल्यामुळे हे माकड एका घराच्या छतावर बसून आहे. वनविभागाच्या ऑफिसमध्ये अनेकदा फोन केले पण कोणीही फोन उचलत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे.